श्रीनगर मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद तर 14 जवान जखमी। काश्मीर टायगर्सनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। उन्नीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, नागपूरच्या रामदास पेठ भागातली घटना, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। पंचवीस ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचा 10 वेळा विचार करावा, महापौर किशोरी पेडणेकर यांचं मुंबईत महापालिका आयुक्तांना आवाहन, हॉटेल चालकांनाही सज्जड दम। मुंबईत रात्री 11 वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार, प्रशासनाचा मोठा निर्णय, सायंकाळी कामाहून घरी परतणाऱ्यांना होणार फायदा। एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे सरसावले, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, मेस्मावरून परिवहन मंत्र्यांनाही सुनावले खडे बोल। काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत लोकार्पण, विश्वनाथाच्या पूजेआधी गंगेत डुबकी, पंतप्रधानांच्या हस्ते गंगा आरती। दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेतून रोहित शर्माची माघार, मांडीच्या दुखापतीमुळे रोहितला विश्रांतीचा सल्ला, रोहितऐवजी प्रियांक पांचालचा कसोटी संघात समावेश। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।